पारनेर तालुक्यातील पारनेर अळकुटी रोडवर लोणी मावळा गावातील जांभळ ओढ्यावरील वळणावर रात्रीच्या 11:30 मालट्रक पलटी होऊन अपघात झालाय. केडगाव चौफुला येथून स्वस्तिक सिमेंट पत्रा कंपनीमधून सिमेंट पत्रा भरून ट्रक क्रमांक MH17AG3820 संगमनेरला चालली होती. गाडी चालक विशाल प्रभाकर खेडकर तिंतरवणी तालुका शिरूर जिल्हा बीड येथील रहिवासी असून पारनेर अळकुटी रोडवर क्रांती शुगर साखर कारखान्याच्या पश्चिमेला लोणी मावळा येथील जांभळ ओढा या वळणावर गाडीला झोला बसल्यामुळे गाडी पलटी झाली असल्याचे समजते. रात्रीच्या 11:30 अपघात झालाय. गाडीची चॅशी डाव्या बाजूने पूर्णपणे बँड झाली असून चेंबर टाकी फुटली आहे. गाडीसह गाडीतील मालाचे मोठे नुकसान झालंय, मात्र अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटना समजताच घटनास्थळी पारनेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गुजर यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करत आहे. तिंत्रणे तालुका शिरूर कासारा जिल्हा बीड. गाडी केडगाव चौपलन गाडी भरणार होता. गाडी फक्त 50 सारखी गाडी घेतलेली पहिलीच खेप होती. येताना एका साईडला माल सरकल्यामुळे गाडीने साईडला पलटी आणली. ड्रायव्हरला कोणाला काहीच झालं नाही, एकदम समजे सही सलामतमध्ये. काहीच वाहन फेन काय आलं होतं, फक्त माल एका साईडला सरकला होता, त्याच्यामुळे गाडीने पलटी आणली, जागेवर गाडी पडली. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.